ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा थैमान घालत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून इतर राज्यातील परिस्थितीही चिंताजनक होताना दिसत आहे. प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्रासह इतर राज्यात केंद्रीय पथकं पाठवली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. आज दुपारी 12:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली असून बैठकीत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण केले जाणार नाही. तसेच खासगीकरण होत असलेल्या बँकांमध्ये कर्मचारी व ठेकेदारांचे हित जपले जाईल अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली आहे. IDBI सह अन्य 2 सहकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून सरकारी हिस्सेदारी कमी करण्यासाठी 1.75 लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक केली जाणार आहे. बँकांच्या खासगीकरणाविरोधात देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस आंदोलन केले. राज्यात कोरोना संसर्गाचा वेग आता अधिकच झपाट्याने वाढल्याचे चित्र दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन देखील सुरू करण्यात आलाय. आज दिवसभरात राज्यात 87 रुग्णांचा मृत्यू झाला असून 17,864 कोरोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.26% एवढा झालाय. तर राज्यात आज रोजी एकूण 1,38,813 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. औरंगाबाद, वाळूज आणि पुणे शहरातील खासगी बँकांच्या निष्क्रिय खात्याचा डेटा चोरून त्या आधारे तब्बल 225 कोटी रुपयांचा अपहार करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पर्दाफाश केलाय. या प्रकरणी औरंगाबाद शहरातील AM न्यूज चॅनलचे मालक परमजीत सिंग सिंधू आणि पत्रकार राजेश शर्मा यांच्यासह पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून यातील 4 आरोपी हे सॉफ्टवेअर अभियंते आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अनेक खातेधारकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली असून रवींद्र महादेव माशाळकर, आत्माराम हरिश्चंद्र कदम, मुकेश हरिश्चंद्र मोरे, राजशेखर यदेहा ममीडा, रोहन रवींद्र मंकणी, विशाल धनंजय बेंद्रे, सुधीर शांतलाल भटेवारा, राजेश मुन्नालाल शर्मा, परमजीत सिंग सिंधू व अनघा अनिल मोडके अशी या आरोपींची नावे आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. यामध्ये एक महिला दारूच्या नशेत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत हुज्जत घालताना दिसून येत आहे. महिला पोलीस अधिकारी या महिलेला पोलीस गाडीत बसण्यास सांगत आहे, मात्र ती महिला नकार देत पोलिसांना अरेरावी करत आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील ही घटना असल्याचे उघडकीस आले असून ही महिला आणि तिचा दीर दोघेही दारू पीत बसले होते अशी प्राथमिक माहिती आहे. याबाबत दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहुयात पुढच्या बातम्या. सचिन वाझे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. महत्वाचं म्हणजे सभागृहात CDRचा हवाला देत फडणवीस यांनी तत्कालीन तपासी अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. या प्रकरणी CDR वरून फडणवीस 2 आरोपींना पाठीशी घालत आहे असा आरोप करत काँग्रेसने फडणवीसांना सल्ला दिलाय.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठामध्ये पाहुण्या प्राचार्य नियुक्त करण्याच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी विरोध केलाय। या निर्णयामधून व्यवस्थापन चुकीचा आदर्श घालून देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। मंगळवारी विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात विद्यापीठाचे कुलगुरू राकेश भटनागर यांच्या घरासमोर 40 विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा निर्णय मागे घेण्यासंदर्भातील निवेदन कुलगुरूंना दिले। सातारा जिल्ह्यातील खाटवा तालुक्यात ललगुण येथे अवैध बैलगाडी शर्यती भरवल्याप्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या कारवाईत पोलिसांनी बैल छकडे दुचाकींसह काही रोख रक्कम असा एकूण 5,38,000 मुद्देमाल जप्त केलाय। आठवडा भरात बैलगाडी शर्यतीवरील ही दुसरी कारवाई पोलिसांनी केली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली असून पुसेगाव पोलीस यांचा तपास करत आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निधीला राज्य सरकारने कात्री लावली आहे। पुणे विद्यापीठाचे राज्य शासनाने 144 कोटी रुपये थकवलेत। आधी सभा सदस्य डॉक्टर कान्हू गिरमकर यांनी लेखी प्रश्न विचारला असता विद्यापीठाने ही माहिती दिली आहे। राज्य शासनाकडून दरवर्षी प्राध्यापक शिक्षकांना वेतनासाठी निधी दिला जातो, मात्र हा निधी वेळेवर मिळाला नसल्याने जवळपास 150 कोटींच्या आसपास थकबाकी पोहोचली आहे। गेल्या वर्षात विद्यापीठाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अवघा 16 कोटींचा निधी खर्च केला गेला असल्याचंही या निमित्ताने समोर आलंय। भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर व शहरात सर्वत्र झळकलेल्या थँक यू मोदी सरकारच्या उपहासात्मक फलकांनी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत। पेट्रोलची शंभरी, खड्ड्यात गेलेली शेअर बाजार, बेरोजगारी व आकाशाला भिडलेल्या महागाईचा उल्लेख या फलकात केलेला आहे। तर सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच थांबतोय। पाहत रहा News 24 सह्याद्री। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News 24 सह्याद्री।